गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी लर्न अबाउट द टोटल एवरेज एंड मार्जिनल रिलेशन एंड टाइप्स ऑफ कॉस्ट दैट विल बी लर्न इन दिस लेक्चर. सो वी स्टार्ट विथ फर्स्ट टोटल एवरेज एंड मार्जिनल रिवेन्यू रिलेशनशिप. फर्स्ट इज रिवेन्यू. रिवेन्यू फंक्शंस इज अ इम्पॉर्टेंट फैक्टर्स ऑन द सप्लाई साइड विथ साइड लाइक कॉस्ट फंक्शंस. इट रेफर्स टू द सेल्स रिसीप्ट and the revenue of the firm depend upon the quantity of output sold and the price per unit of the commodity. There are three components of revenue, namely म्हणजेच रिव्हेन्यू म्हणजेच काय तर एखाद्या गोष्ट प्रोडक्ट खरेदी आउटपुट युनिट सोल्ड झाल्याच्या नंतर जो आपल्याला जनरेट होतो इन्कम जे जनरेट होतं त्यालाच आपण थोडक्यात रिव्हेन्यू असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला तीन कॉन्सेप्ट दिले आहेत. फर्स्ट म्हणजे टोटल रिव्हेन्यू, सेकंड ॲव्हरेज रिव्हेन्यू अँड थर्ड इज मार्जिनल रिव्हेन्यू. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज टोटल रिव्हेन्यू. इट इज द टोटल रिसिप्ट अर्न बाय द फर्म बाय द सेलिंग द आउटपुट. इट कॅल्क्युलेटेड एज टी आर इज इक्वल टू पी इंटू क्यू, वेअर द टी आर इज द टोटल रिव्हेन्यू, पी इज द प्राईस ऑफ कमोडिटी पर युनिट अँड क्यू इज द टोटल क्वांटिटी ऑफ द आउटपुट सोल्ड. फॉर एक्झाम्पल, इफ द सेलर सेल्स 100 युनिट्स ऑफ द कमोडिटी ॲट रुपीज 10 पर युनिट, देन द टोटल रिव्हेन्यू इज इक्वल टू 100 इंटू 10 इज इक्वल टू 1000. टोटल रिव्हेन्यू म्हणजेच काय तर जे आपण एखादी आउटपुट सेल केल्याच्यानंतर जे काय टोटल रिव्हेन्यू आपण टोटल रिसिप्ट जे काय आपण अर्न करतो, म्हणजे एखादी फर्म युनिट सोल्ड केल्याच्यानंतर जे काही इन्कम जनरेट होत असतं ऑर्गनायझेशनला किंवा त्या फर्मला जे काय टोटल इन्कम जनरेट होत असतं त्याला आपण टोटल रिव्हेन्यू असं म्हणतो. तर टोटल रिव्हेन्यू कॅल्क्युलेट कसा केला जातो तर त्याचं फॉर्म्युला दिलेलं आहे टी आर इज इक्वल टू पी इंटू क्यू. म्हणजे टी आर म्हणजे टोटल रिव्हेन्यू इज इक्वल टू पी म्हणजे प्राईस ऑफ कमोडिटी पर युनिट, म्हणजेच एका युनिटची प्राईस इंटू क्यू म्हणजे क्वांटिटी, म्हणजे किती टोटल क्वांटिटी किती आउटपुट आपले सोल्ड झालेत. म्हणजेच टोटल रिव्हेन्यू इज इक्वल टू पर युनिट प्राईस इंटू टोटल क्वांटिटी ऑफ आउटपुट, म्हणजेच किती प्रमाणात आपलं आउटपुट सोल्ड झालेलं आहे त्याची क्वांटिटी. अशा पद्धतीने टोटल रिव्हेन्यू कॅल्क्युलेट केला जातो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर सेलरने 100 युनिट्स कमोडिटीचे सेल केले आहेत, त्यामध्ये 10 रुपये पर युनिटने. मग जर त्याचा टोटल रिव्हेन्यू कॅल्क्युलेट करायचं झालं तर टोटल रिव्हेन्यू इज इक्वल टू पी, पी म्हणजे प्राईस पर युनिट, प्राईस पर युनिट 100 आणि क्वांटिटी प्राईस पर युनिट इज 10 अँड टोटल क्वांटिटी इज 100. म्हणूनच टी आर इज इक्वल टू 10 इंटू 100 इज इक्वल टू 1000. म्हणजे टोटल रिव्हेन्यू त्याच्यामधून त्याला 1000 रुपये जनरेट झालेला आहे. अशा पद्धतीने टोटल रिव्हेन्यू हा कॅल्क्युलेट केला जातो. नेक्स्ट इज ॲव्हरेज रिव्हेन्यू. इट इज अ रिव्हेन्यू ऑप्टेन पर युनिट फॉर ऑफ द आउटपुट. म्हणजेच ॲव्हरेज रिव्हेन्यू म्हणजेच काय तर एका युनिटमागे आपण किती रिव्हेन्यू जनरेट केला किंवा पर युनिटच्या मागे आपल्याला आउटपुटच्या मागे किती रिव्हेन्यू जनरेट झाला त्यालाच आपण ॲव्हरेज रिव्हेन्यू असं म्हणत असतो. कारण आपण प्रत्येक युनिट हे प्रत्येक कस्टमरला सेम प्राईजमध्ये काही वेळेला विकलं जात नाही, म्हणजे सेल करताना आपल्याला प्राईज अप्स अँड डाऊन करावी लागते. म्हणजे काही वेळेला कमी प्राईजमध्ये सेल होतं तर काही वेळेला जास्त प्राईजमध्ये सेल होत असतं. मग अशा वेळेला आपल्या ॲव्हरेज रिव्हेन्यू किती जनरेट झाला त्या पूर्ण युनिट पूर्ण क्वांटिटीमधून आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यू किती जनरेट झाला आहे आपण कॅल्क्युलेट करत असतो. त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे टोटल ॲव्हरेज रिव्हेन्यू इज इक्वल टू टोटल रिव्हेन्यू डिवाइडेड बाय क्वांटिटी. म्हणजेच ॲव्हरेज रिव्हेन्यू जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल टोटल रिव्हेन्यू आपला किती जनरेट झाला आहे त्याला डिवाइडेड बाय क्वांटिटी, म्हणजे आपली किती क्वांटिटी आपली सेल झाली आहे त्याने डिवाइड करायचं, म्हणजे आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यू मिळत असतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर टोटल रिव्हेन्यू आपला 1000 रुपये जनरेट झाला आहे, क्वांटिटी आपली 100 आहे, तर मग ॲव्हरेज रिव्हेन्यू आपण कॅल्क्युलेट करताना 100 डिवायडेड बाय 100 म्हणजे ॲव्हरेज रिव्हेन्यू हा आपल्याला 10 रुपये मिळत असतो. ॲव्हरेज रिव्हेन्यू नथिंग बट द प्राईस ऑफ द कमोडिटी पर युनिट. म्हणजेच ॲव्हरेज रिव्हेन्यू हा जनरली प्राईज त्या प्रत्येक युनिटची जी युनिट प्राईज असते तीच आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यू मिळत असतो. कारण कंपनी प्रत्येक कंपनी ही आपले प्रोडक्ट आपल्याला सेम प्राईजमध्ये कसं सेल करते याच्याकडे लक्ष देत असते. म्हणजेच त्यामुळे आपल्याला टोटल रिव्हेन्यू ॲव्हरेज रिव्हेन्यू हाच आपली प्राईज हीच आपली ॲव्हरेज रिव्हेन्यू बऱ्याच वेळेला आपल्याला आयडेंटिफाय आढळून येते. जनरली बिझनेस फर्म सेल्स द व्हेरियस युनिट्स ऑफ देअर गुड्स ॲट द सेम प्राईज, हेन्स बाय अँड अ लार्ज ॲव्हरेज रिव्हेन्यू इज इक्वल टू द प्राईज. हाउएवर इफ द सेलर प्रॅक्टिस द प्राईज डिस्क्रिमिनेशन देन द ॲव्हरेज रिव्हेन्यू अँड प्राईज विल बी डिफरन्स. प्राईज डिस्क्रिमिनेशन रेफर्स टू द प्रॅक्टिस ऑफ द सेलिंग डिफरंट युनिट ऑफ द कमोडिटी ॲट डिफरंट प्राईज. फॉर इन्स्टंट इन द अबव एक्झाम्पल इफ द युनिट आर सोल्ड ॲट द सेम प्राईज देन द ॲव्हरेज रिव्हेन्यू विल बी द इक्वल टू द प्राईज. लेटस कन्सिडर फॉर द युनिट ऑफ द कमोडिटी सोल्ड ॲट द रेट ऑफ
10% पर युनिट, द टोटल रिव्हेन्यू विल बी 14 रुपीज, ॲव्हरेज रिव्हेन्यू ऑफ द प्राईस विल बी इक्वल टू 10 रुपीज. सपोज द फर्स्ट 4 युनिट आर सोल्ड ॲट रेट ऑफ 12, 13, 15, 20, then the average revenue and price will be the difference. Here the total revenue from the 4 unit will be rupees 12 + 13 + 15 + 20 = 60. Average revenue will be the 16 / 4 is equal to 15. Thus average revenue and the price will be differ in the same price of price is not changed. Generally and monopolist adopt the practice of the price discrimination. बिझनेस प्रत्येक बिझनेस फर्म ही आपली प्रोडक्ट आहे सेम प्राईजला कसं सेल होईल याच्याकडे लक्ष देत असते, म्हणजे एकाच प्राईजला आपल्या सगळी युनिट हे सेल करत असते. त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यू आणि आपली टोटल प्राईज ह्या ॲव्हरेज रिव्हेन्यू आणि युनिट प्राईज ही आपल्याला सिमिलर दिसते, म्हणजे ॲव्हरेज रिव्हेन्यू जो जनरेट झालेला असतो आणि आपली जी युनिटची प्राईज असते ती आपल्याला जनरली सेम मिळते, कारण प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन हे आपलं प्रोडक्ट एकाच प्राईजला कसं सेल होईल याच्याकडे लक्ष देत असते. पण काही वेळेला ऑर्गनायझेशन हे आपले प्रोडक्ट हे वेगवेगळ्या प्राईजला सेल करत असतात, म्हणजे कस्टमरनुसार किंवा रिटेलरच्या मागणीनुसार ते त्यांच्या कमोडिटी ह्या वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट प्राईजला सेल करत असतात सेम प्रोडक्ट. युनिट प्रत्येक युनिट हे वेगवेगळ्या प्राईजला सेल केलं जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक फर्म आहे तिने 10 रुपयाचे प्रोडक्ट आहेत असे 4 प्रोडक्ट जर सेल केले तर 10 रुपयाने सेल केले तर त्यांना टोटल रिव्हेन्यू 40 मिळतो, तर आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यू म्हणजे त्याची प्राईज आपल्याला 10 रुपये मिळते. परंतु जर समजा तेच 4 युनिट तर एखाद्या कंपनीने ते 4 युनिट हे 4 प्राईजला विकले, म्हणजेच पहिलं युनिट आहे ते 12 रुपयाला, दुसरं युनिट 13 रुपयाला, चौथं युनिट 15 रुपयाला, पाचवं युनिट 20 रुपयाला, अशा वेगवेगळ्या प्राईजला जर विकलं तर आपल्याला या ठिकाणी प्राईज आणि ॲव्हरेज रिव्हेन्यू याच्यामध्ये डिफरन्स आपल्याला आढळून येतो. कारण टोटल रिव्हेन्यू जर याचा आपण कॅल्क्युलेट केला तर टोटल रिव्हेन्यू आपल्याला 12 + 13 + 15 + 20 बरोबर 60 रुपये आपल्याला टोटल रिव्हेन्यू मिळतो. अँड टोटल रिव्हेन्यू ॲव्हरेज रिव्हेन्यू काढताना आपल्याला टोटल रिव्हेन्यू डिवायडेड बाय क्वांटिटी, म्हणजे 4 युनिट 60 रुपीज डिवायडेड बाय 4 म्हणजेच ॲव्हरेज रिव्हेन्यू आपल्याला 15 रुपये मिळतो. आणि पहिल्या केसमध्ये आपल्याला ॲव्हरेज रिव्हेन्यू हा 10 रुपये, म्हणजे त्या युनिटची प्राईस जेवढी आहे तेवढी आपल्याला मिळते. मग अशा पद्धतीने ॲव्हरेज रिव्हेन्यू हा चेंज होत जातो, म्हणजे जर प्रोडक्टची प्राईस जर सेम असेल, प्रत्येक युनिटची प्राईस जर आपण सेम प्राईजने जर सेल केलं तर आपला ॲव्हरेज रिव्हेन्यू हा सेम मिळतो. परंतु प्रत्येक युनिट हे आपण डिफरंट डिफरंट प्राईजला सेल केले तर आपला ॲव्हरेज रिव्हेन्यू आणि प्राईज युनिट प्राईज याच्यात आपल्याला डिफरन्स दिसून येतो. नेक्स्ट इज मार्जिनल रिव्हेन्यू. इट इज अ ॲडिशन मेड टू द टोटल रिव्हेन्यू बाय सेलिंग 1 more युनिट ऑफ द आउटपुट. सिम्बॉलिकली मार्जिनल रिव्हेन्यू इज इक्वल टू टोटल रिव्हेन्यू एन मायनस टोटल रिव्हेन्यू एन मायनस 1. फॉर एक्झाम्पल टोटल मार्जिनल रिव्हेन्यू इज इक्वल टू टोटल रिव्हेन्यू इज 1000 मायनस टोटल रिव्हेन्यू एन मायनस 1 इज 980. सो द मार्जिनल रिव्हेन्यू इज 20. सो दिस इज अ कॅल्क्युलेशन सिम्बॉलिकली अरेंज. म्हणजेच मार्जिनल रिव्हेन्यू म्हणजेच काय, तर एखादा ॲडिशनल प्रोडक्ट सेल केल्याच्यानंतर, युनिट ऑफ आउटपुट सेल केल्याच्यानंतर आपल्याला किती प्रमाणात टोटल रिव्हेन्यू आपल्याला किती जनरेट झाला हे आपण आयडेंटिफाय करत असतो. त्यामध्ये आपण सिम्बॉलिकली डिझाईन कसं लिहितो तर मार्जिनल रिव्हेन्यू इज इक्वल टू टोटल रिव्हेन्यू, म्हणजे टोटल रिव्हेन्यू आपल्याला किती सेल झाला त्याच्यामधून मायनस टोटल रिव्हेन्यू एन मायनस 1, म्हणजे नंतर आपल्याला अधिकचं प्रोडक्ट सेल करून झाल्याच्यानंतर किती टोटल आपल्याला रिव्हेन्यू आला. जर समजा मार्जिनल रिव्हेन्यू हा आपला मार्जिनल रिव्हेन्यू कॅल्क्युलेट करत असताना टोटल रिव्हेन्यू आपल्याला 1000 रुपये आला आणि अधिकचं प्रोडक्ट सेल केल्याच्यानंतर टोटल रिव्हेन्यू आपला 180 झालं तर आपला मार्जिनल रिव्हेन्यू हा 20 होतो. अशा पद्धतीने मार्जिनल रिव्हेन्यू हा कॅल्क्युलेट केला जातो. इट इज ऑल्सो एक्सप्रेस ॲज द चेंज इन टोटल रिव्हेन्यू ड्यू टू द चेंज इन आउटपुट सोल्ड. देअरफॉर द मार्जिनल रिव्हेन्यू इज इक्वल टू डेल्टा TR डिवायडेड बाय डेल्टा Q, म्हणजेच ते असं आपण मार्जिनल रिव्हेन्यू अशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो की एखाद्या टोटल रिव्हेन्यूमध्ये चेंज होतो, कारण आपल्याला टोटल युनिट ऑफ सेलमध्ये चेंज झालेला आहे. त्यामुळे मार्जिनल रिव्हेन्यू आपण डेल्टा TR म्हणजेच टोटल रिव्हेन्यूमध्ये झालेला चेंज हा डेल्टा Q म्हणजेच युनिट सोलमध्ये झालेल्या चेंजमुळे आपल्याला टोटल रिव्हेन्यू हा चेंज झाला. अशा पद्धतीने देखील आपण मार्जिनल रिव्हेन्यू कॅल्क्युलेट करू शकतो. इट्स कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज इन्फ्लुएन्स फॅक्टर्स ऑन द सप्लाय साईड. इट रेफर्स टू द एक्सपेंडिचर इन्क्रीज ऑन द व्हेरियस फॅक्टर्स ऑन द प्रोडक्शन्स लाईक लँड, लेबर, कॅपिटल अँड ऑर्गनायझेशन सच विच आर
यूज इन प्रोडक्शन्स ऑफ द कमोडिटी इट डज नॉट द रेम्युनरेशन्स पेड इन पेड टू द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स फॉर देअर सर्व्हिसेस. म्हणजेच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजेच काय, तर आपल्याला प्रोडक्ट एखादं प्रोडक्ट तयार करण्यासाठी आलेली आपल्याला लागलेली कॉस्ट, सप्लाय साईडकडून आलेली कॉस्ट, त्याला आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्ट किंवा कॉस्ट असं म्हणत असतो. हे आपल्याला एक्सपेंडिचर, आपण कशा पद्धतीने एक्सपेंडिचर करतो, एक्सपेन्स करतो प्रोडक्ट तयार करण्यासाठी, त्याच्यावर आपल्याला डिपेंड असते. त्यामध्ये प्रोडक्शन, त्यामध्ये लँड असेल, लेबर असेल, कॅपिटल असेल किंवा ऑर्गनायझेशनचे काही खर्च असतील, हे आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करावे लागतात. जे प्रोडक्शनसाठी आपण यूज करत असतो ती कॉस्टमध्ये, कॉस्ट आपण प्रोडक्शन कॉस्टमध्ये इन्क्लूड करत असतो. व्हाईल द ॲनालायझिंग द कॉस्ट डेटा ऑफ फर्म द फॉलोईंग टाईप्स ऑफ कॉस्ट आर कन्सर्न कन्सिडर. म्हणजेच आपण एखादी फर्ममध्ये कॉस्ट डेटा ॲनालाइज करत असताना काही फॅक्टर्स आपल्याला दिले आहेत, काही टाईप दिले आहेत कॉस्टचे, ते कन्सिडर केले जातात, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज टोटल कॉस्ट. इट इज अ टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द फर्म इन द प्रोड्युसिंग अ गिवन लेवल ऑफ आउटपुट. इट इज ऑप्टेन बाय द मल्टिप्लाइंग फॅक्टर्स प्राईस विच देअर क्वांटिटीज. सिम्बॉलिकली इट एक्सप्रेस एज टोटल कॉस्ट इज इक्वल टू एफ इन टू क्यू, विच इम्प्लाइज दॅट द टोटल कॉस्ट व्हेरियस इन आउटपुट. टोटल कॉस्ट इन्क्लूड एक्सप्लिसिट अँड इम्प्लिसिट अँड मनी कॉस्ट. इट इज इन द शॉर्ट रन टोटल कॉस्ट इज ऑल्सो इक्वल टू द टोटल अवेलेबल व्हेरिएबल कॉस्ट प्लस टोटल फिक्स कॉस्ट. फॉर एक्झाम्पल टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस टोटल फिक्स कॉस्ट. टोटल कॉस्ट म्हणजेच काय, जर आपण एखादं प्रोडक्ट युनिट आउटपुट लेवलसाठी जी काही टोटल पूर्णपणे एक्सपेंडिचर करत असतो, पूर्ण जो काही खर्च करत असतो, त्यालाच आपण टोटल कॉस्ट असं म्हणतो. ही आपण प्रोडक्टच्या क्वांटिटीवरती आपल्याला ही जेवढी क्वांटिटी आपली वाढत जाईल त्याप्रमाणे आपली टोटल कॉस्ट ही आपली चेंज होत जाते. हे आपण एक्सप्रेस सिम्बॉलिकली एक्सप्रेस कसं करू शकतो, तर टोटल कॉस्ट इज इक्वल टू एफ इन टू क्यू, म्हणजेच क्वांटिटीमध्ये जेवढी फ्रिक्वेन्सी होत जाईल त्याप्रमाणे टोटल कॉस्ट आपली चेंज होत जाते, हे आपण सिम्बॉलिकली दाखवू शकतो. तर टोटल कॉस्टमध्ये इम्प्लिसिट कॉस्ट असेल, एक्सप्लिसिट कॉस्ट असेल किंवा मनी कॉस्ट असेल, हे पूर्णपणे त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातं टोटल कॉस्टमध्ये. इन शॉर्ट जर आपल्याला बघायचं असेल तर टोटल कॉस्ट म्हणजेच काय, तर टोटल व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच प्रोडक्ट तयार करण्यासाठी टोटल व्हेरिएबल कॉस्ट जी काय लागलेली असेल, आणि टोटल फिक्स कॉस्ट म्हणजेच टोटल जी काय फिक्स कॉस्ट असेल ती प्लस केल्याच्या नंतर आपल्याला टोटल व्हेरिएबल कॉस्ट, टोटल कॉस्ट आपल्याला मिळत असते. म्हणजेच त्या फॉर्म्युलामध्ये आपण लिहू शकतो टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस टोटल फिक्स कॉस्ट. अशा पद्धतीने आपण टोटल कॉस्ट आयडेंटिफाय करू शकतो. टोटल व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच काय, तर आपण जी कॉस्ट नेहमी चेंज होत जाते, म्हणजेच आपल्याला एखादं युनिट ऑफ प्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे काही रॉ मटेरियल असेल, मॅनपॉवर असेल, त्याची ही कॉस्ट आपल्याला व्हेरिएबल लागत असते. म्हणजेच युनिटनुसार ही चेंज होत जाते, ज्या प्रमाणात आपण युनिट प्रोड्यूस करू त्याप्रमाणे आपले रॉ मटेरियलची कॉस्ट असेल, मॅनपॉवरची कॉस्ट असेल, ती आपल्याला चेंज होताना दिसते. परंतु फिक्स कॉस्ट म्हणजेच काय, लँड असेल किंवा बिल्डिंगचे रेंट असेल, हे आपल्याला फिक्स कॉस्ट आपल्याला त्यामध्ये इन्क्लूड करावी लागते. ती कितीही प्रोडक्शन करा आपल्याला ती फिक्समध्ये पे करावी लागते, त्या कॉस्टला आपण फिक्स कॉस्ट असं म्हणत असतो. तर टोटल कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला या दोन्ही कॉस्ट विचारात घ्याव्या लागतात. नेक्स्ट इज टोटल फिक्स कॉस्ट. टोटल फिक्स कॉस्ट इन्कर्ड ऑन द फिक्स फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. टोटल फिक्स कॉस्ट रिमेन द सेम ॲट द ऑल लेवल ऑफ आउटपुट इन द शॉर्ट रन. फिक्स कॉस्ट म्हणजेच काय, तर टोटल कॉस्टमध्ये आपल्याला फिक्स कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्लूड करावी लागते. त्यामध्ये फिक्स कॉस्ट म्हणजे जे फॅक्टर आपल्याला प्रोडक्शनसाठी फिक्स यूज करावे लागतात, म्हणजे त्याच्यामध्ये मशिनरी असेल किंवा लँड असेल, हे आपल्याला किंवा बिल्डिंगचं रेंट असेल, हे आपल्याला फिक्स पे करावं लागतं. प्रोडक्ट तुम्ही किती युनिट प्रोड्यूस करा, परंतु आपल्याला ही कॉस्ट ही फिक्स आपल्याला येत असते, त्याच कॉस्टला आपण फिक्स कॉस्ट म्हणत असतो. फिक्स कॉस्ट ही नेहमी आपल्याला किती शॉर्ट रनसाठी आपल्याला आउटपुट ऑल लेवल ऑफ आउटपुटसाठी आपल्याला सेम दिसून येते, म्हणजे किती लेवलच्या किती प्रमाणात तुम्ही प्रोडक्शन करा, परंतु आपल्याला फिक्स कॉस्ट ही आपल्याला सिमिलर दिसून येते प्रत्येक प्रोडक्शनच्या वेळी. टोटल व्हेरिएबल कॉस्ट द टोटल इन शॉर्ट रन द सेम सम फॅक्टर्स आर व्हेरिएबल. द कॉस्ट इन्कर्ड ऑन दिस व्हेरिएबल फॅक्टर इज कॉल्ड अ व्हेरिएबल कॉस्ट. टोटल व्हेरिएबल कॉस्ट इज व्हेरियस द लेवल ऑफ आउटपुट. म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच काय शॉर्टमध्ये, तर जे काही प्रोडक्शनसाठी व्हेरिएबल फॅक्टर्स लागत असतात त्यांच्यासाठी लागलेली आपल्याला कॉस्ट, त्यालाच आपण टोटल व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतो. म्हणजेच त्यामध्ये आपले रॉ मटेरियल असेल, मॅनपॉवर असेल, अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे किंवा ट्रान्सपोर्ट असेल,
अशा पद्धतीचे जे काही फॅक्टर्स असतात ते आपल्याला व्हेरिएबल युनिटनुसार आपल्याला चेंज होताना दिसून येतात. म्हणजे ज्या प्रमाणात आपण युनिट प्रोड्यूस करू त्या प्रमाणात ह्या कॉस्ट आपल्याला हे फॅक्टर्स आपल्याला चेंज होताना दिसतात. म्हणजे 100 युनिट प्रोड्यूस करायचे असेल तर आपल्याला रॉ मटेरियल त्या प्रमाणात लागतं, परंतु 200 युनिट करायचे असेल तर आपल्याला रॉ मटेरियल जास्त लागतं. म्हणजे त्याची कॉस्ट ही आपल्याला वाढताना दिसते. त्याच कॉस्टला आपण व्हेरिएबल म्हणजे कायम चेंज प्रोडक्शनच्या युनिट ऑफ प्रोडक्शननुसार ती कॉस्ट ही चेंज होताना आपल्याला दिसून येते. त्या अशा ज्या टोटल कॉस्ट आपल्याला लागतात व्हेरिएबल त्याच कॉस्टला आपण टोटल व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणत असतो. इज ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट. ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट इज टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय द टोटल युनिट ऑफ द प्रोडक्ट इज बाय सिम्बॉलिकली टोटल फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय क्यू. ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट इज फिक्स्ड कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट. ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट म्हणजेच काय तर प्रत्येक युनिट एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला लागलेली फिक्स्ड कॉस्ट ही आपण त्यालाच आपण ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट असं म्हणतो. तर ती आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस करण्यासाठी लागलेली फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय किती युनिट प्रोड्यूस केले त्या फिक्स्ड कॉस्टच्या माध्यमातून त्याला अशा पद्धतीने आपण ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर सिम्बॉलिकली ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय क्वांटिटी क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन्स. म्हणजे किती प्रमाणात आपण प्रोडक्शन केलं हे डिवायडेड बाय आपण ह्यातनी आपण टोटल जी काही फिक्स्ड कॉस्ट आपल्याला लागलेली आहे तेवढे युनिट प्रोड्यूस करायला त्याला डिवाईड केल्याच्यानंतर आपल्याला ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट ही मिळून येते. ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट ही प्रत्येक कॉस्ट ऑफ पर युनिट सेम असते, आपल्याला सेम फिक्स असते प्रत्येक युनिटला आपल्या आउट ऑफ आउटपुटसाठी आउटपुटमध्ये प्रत्येक युनिटलाही सेम असते, युनिटनुसार ती चेंज होताना आपल्याला दिसून येत नाही. इट इज ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. इट इज द टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय द टोटल युनिट ऑफ आउटपुट. ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय क्यू. इट इज द व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट. म्हणजेच ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच काय तर आपल्याला जी टोटल व्हेरिएबल कॉस्ट लागलेली आहे एखाद्या नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस करण्यासाठी जेवढी व्हेरिएबल कॉस्ट लागलेली आहे त्यालाच टोटल नंबर ऑफ युनिट जे काय आउटपुट आपण प्रोड्यूस केलेलं आहे त्याला टोटल नंबर ऑफ युनिटने आपण डिवाईड करतो. फॉर्म्युलामध्ये जर आपण बघितलं तर टोटल व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू टोटल ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय क्यू. म्हणजेच ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट काढताना आपण टोटल व्हेरिएबल कॉस्ट ला आपण नंबर ऑफ क्वांटिटी किती प्रोड्यूस केलेली आहे नंबर ऑफ युनिट किती प्रमाणात आपण प्रोड्यूस केले त्याला त्याने डिवाईड करतो. तर व्हेरिएबल कॉस्ट ही आपल्याला प्रत्येक युनिटनुसार आपल्याला चेंज होताना दिसून येते. म्हणजे ज्या ज्या वेळी आपण युनिट प्रोड्यूस करतो त्या त्यावेळी आपल्याला ती व्हेरिएबल कॉस्ट ही आपल्याला चेंज होताना दिसून येते. ॲव्हरेज टोटल कॉस्ट. इट इज टोटल कॉस्ट डिवायडेड बाय द युनिट ऑफ आउटपुट इन सिम्बॉलिक ए ॲव्हरेज टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट डिवायडेड बाय क्यू. इट इज द ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट फॉर द आउटपुट. इट कॅन ऑल्सो कॅल्क्युलेटेड ॲज द सम ऑफ ॲव्हरेज फिक्स कॉस्ट प्लस अँड ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजेच ॲव्हरेज टोटल कॉस्ट म्हणजेच काय तर आपल्याला टोटल कॉस्ट प्रत्येक युनिटसाठी टोटल कॉस्ट किती लागलेली आहे ॲव्हरेज किती लागलेली आहे त्याचं आपण ॲव्हरेज काढत असतो. हे काढण्यासाठी आपल्याला टोटल कॉस्ट डिवायडेड बाय युनिट ऑफ आउटपुट म्हणजे किती युनिट आपण आउटपुट केले त्याचं डिवायडेशन करायचं असतं. इन सिम्बॉलिक टोटल ॲव्हरेज टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट डिवायडेड बाय क्यू म्हणजेच क्वांटिटी किती क्वांटिटी आपण प्रोड्यूस केली आहे. द ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट म्हणजेच ही आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट आपल्याला मिळत असते पर युनिटची आउटपुटच्या. ही आपण दोघांची म्हणजेच ॲव्हरेज फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट यांची सम करून देखील म्हणजे यांची बेरीज करून देखील आपण ॲव्हरेज टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट इज मार्जिनल कॉस्ट. इट इज अ कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग एन एक्स्ट्रा युनिट ऑफ द आउटपुट. इट इज कॅल्क्युलेटेड ॲज मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट एन मायनस टोटल कॉस्ट एन मायनस वन. टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रोड्युसिंग एन युनिट ऑफ द आउटपुट मायनस टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग एन मायनस वन युनिट ऑफ द आउटपुट. इट इंडिकेट द चेंज इन द टोटल कॉस्ट ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ एन इंडिव्हिज्युअल युनिट. ॲडिशनली मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय तर आपण एक्स्ट्रा युनिट प्रोड्यूस केल्याच्यानंतर आपल्याला येणारी कॉस्ट त्यालाच आपण मार्जिनल कॉस्ट त्याच्यामधून आपल्याला निर्माण होणारी कॉस्ट त्यालाच आपण मार्जिनल कॉस्ट असं म्हणत असतो. ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट आपल्याला युनिट प्रोड्यूससाठी किती लागलेले त्याच्यानंतर एक्स्ट्रा युनिट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला किती कॉस्ट लागली त्याचा मायनस करतो. याच्या माध्यमातून आपण मार्जिनल कॉस्ट ही कॅल्क्युलेट करत असतो.
हे आपल्याला इंडिकेट करत असतं की टोटल कॉस्ट आपल्याला एका युनिटच्या ॲडिशनल प्रोडक्टच्या चेंजमुळे प्रोडक्शनमुळे आपल्याला टोटल कॉस्ट कितीच आपल्याला चेंज झालेला दिसून येतो टोटल कॉस्टमध्ये. हे आपल्याला या मार्जिनल कॉस्टच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करून येतो. प्रोडक्ट टोटल प्रोडक्ट ॲव्हरेज प्रोडक्ट अँड मार्जिनल प्रोडक्ट. टोटल प्रोडक्ट इज द टोटल क्वांटिटी ऑफ द कमोडिटीज प्रोड्यूस बाय युझिंग फिक्स अँड व्हेरिएबल फॅक्टर्स ऑफ द प्रोडक्शन. म्हणजे टोटल प्रोडक्ट म्हणजेच काय तर टोटल आपण क्वांटिटी किती प्रोड्यूस केली व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट फिक्स फॅक्टर्स यूज करून आपण किती प्रमाणात टोटल प्रोडक्शन घेतलं त्यालाच आपण टोटल युनिट प्रोडक्ट किती केले आपण क्वांटिटी किती प्रमाणात प्रोड्यूस केली त्याचं आपण टोटल प्रोडक्ट असं म्हणत असतो. त्यानंतर ॲव्हरेज प्रोडक्ट द इट इज द टोटल आउटपुट डिवाइडेड बाय द टोटल युनिट ऑफ द इनपुट. म्हणजेच ॲव्हरेज प्रोडक्ट म्हणजेच काय तर आपण टोटल किती प्रमाणात आउटपुट घेतलं आणि किती प्रमाणात आपण इनपुट त्याच्यासाठी दिलं होतं त्याचं डिवायडेशन केल्याच्या नंतर आपल्याला ॲव्हरेज प्रोडक्ट असं मिळत असतं. म्हणजेच ॲव्हरेज प्रोडक्ट करण्यासाठी आपल्याला टोटल आउटपुट किती आलं त्याला आपण टोटल युनिट इनपुटने डिवाईड करत असतो. डिवाईड केल्यावर आपल्याला ॲव्हरेज प्रोडक्ट असं मिळतं. टोटल आउटपुट आपण फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर टोटल आउटपुट आपण 10 जर घेतले 10 आउटपुट घेतले त्याच्यासाठी आपल्याला इनपुट 5 युनिट लागले. 5 युनिटचं इनपुट केल्याच्या नंतर आपल्याला आउटपुट हे 10 झालं तर आपल्याला ॲव्हरेज प्रोडक्ट हे आपल्याला 2 ॲव्हरेज प्रोडक्ट आपल्याला 2 युनिट इतकं मिळत असतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण ॲव्हरेज प्रोडक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. मार्जिनल प्रोडक्ट इट इज अन ॲडिशनल मेड टू द टोटल आउटपुट बाय एम्प्लॉईंग 1 मोर युनिट इन द इनपुट. इट एक्सप्रेस ॲज मार्जिनल प्रोडक्ट इज इक्वल टू टोटल प्रोडक्ट एन मायनस टोटल प्रोडक्ट एन मायनस 1 व्हेअर टोटल प्रोडक्ट इज टीपी इज द टोटल प्रोडक्ट अँड एमपी इज द मार्जिनल प्रोडक्ट. सपोज देअर आर 4 लेबर्स प्रोड्युसिंग 100 युनिट ऑफ द कमोडिटी अँड इफ द 5th लेबर जॉईन अँड देन टोटल आउटपुट इन्क्रीज बाय 15 युनिट देन द मार्जिनल प्रोडक्शन इज इक्वल टू 150 - 100 इज इक्वल टू 15 युनिट. म्हणजेच मार्जिनल प्रोडक्शन म्हणजेच मार्जिनल प्रोडक्शन म्हणजेच काय तर इनपुटमध्ये एखाद्या युनिटचा किंवा एखाद्या युनिटचा इन्क्रीज केल्याच्यानंतर म्हणजे इनपुटमध्ये एखाद्या युनिटची वाढ केल्याच्यानंतर आपल्याला किती प्रमाणात आउटपुट निर्माण होतं आउटपुट आपल्याला किती प्रमाणात मिळतं त्यालाच आपण मार्जिनल प्रोडक्ट असं म्हणत असतो. त्यामध्ये आपण सिम्बॉल एक्सप्रेस कसं करू शकतो तर मार्जिनल प्रोडक्ट इज इक्वल टू टोटल प्रोडक्ट म्हणजे टोटल प्रोडक्ट आपण पहिले किती घेत होतो त्याच्यातून मायनस एखादं युनिट ॲडिशनल केल्याच्यानंतर आपल्याला टोटल प्रोडक्शन किती घेतो टीपी आपण टोटल प्रोडक्शन किती घेतो ते आपण त्याच्यातून मायनस करत असतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्याकडे 4 लेबर आहेत 4 व्यक्ती काम करत आहेत 4 व्यक्ती काम करून आपल्याला 100 युनिट प्रोडक्ट प्रोड्यूस करून देत आहेत. समजा 4 व्यक्ती काम करून 100 युनिट प्रोड्यूस करून देत आहेत पण आपण त्याच्यामध्ये 5वा व्यक्ती ॲड केल्याच्यानंतर आपल्याला त्याचं युनिट ऑफ प्रोडक्शन वाढून ते 115 युनिटपर्यंत गेलं. म्हणजे 4 व्यक्ती 100 युनिट प्रोड्यूस करत होते तर 5 व्यक्ती 115 युनिट प्रोड्यूस करत आहेत. म्हणजेच एक व्यक्ती आपण एक इनपुट त्याच्यामुळे वाढवलं लेबरचं तर आपल्याला 115 युनिट हे टोटल मिळत आहेत. मार्जिनल प्रोडक्ट आपण कसं कॅल्क्युलेट करायचं 115 - 100 म्हणजे त्या 5 लोकांनी युनिट प्रोड्यूस केलेले युनिट आणि त्या 4 लोकांनी युनिट प्रोड्यूस केलेली युनिट त्यांची वजाबाकी करायची म्हणजे त्याच्यातून आपल्याला 15 युनिट हे आपल्याला मार्जिनल प्रोडक्ट असं प्रोडक्ट मिळतं. अशा पद्धतीने आपण मार्जिनल प्रोडक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. यूज ऑफ मार्जिनल ॲनालिसिस इन द डिसिजन मेकिंग. द कॉन्सेप्ट ऑफ मार्जिनल रिव्हेन्यू मार्जिनल प्रोडक्ट अँड मार्जिनल कॉस्ट हेल्प द बिझनेस फर्म इन डिसिजन मेकिंग. दे हॅव टू टेक अ डिसिजन रिगार्डिंग इन्व्हेस्टमेंट प्रोडक्शन्स यूज ऑफ मोर इनपुट्स एक्सेट्रा टू आयडेंटिफाय द इक्विलिब्रियम आउटपुट अँड मार्जिनल revenue and marginal cost are required. The marginal concept help to firm to take rational decisions and maximize profit. म्हणजेच प्रत्येक फर्म ही मार्जिनल ॲनालिसिसचा यूज करून कशा पद्धतीने डिसिजन घेते ते आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये मार्जिनल रिव्हेन्यू असेल मार्जिनल प्रोडक्ट असेल किंवा मार्जिनल कॉस्टच्या मदतीने प्रत्येक ऑर्गनायझेशन ही डिसिजन घ्यायला सोपं जातं कारण ते इन्व्हेस्टमेंटमध्ये बद्दल असेल किंवा प्रोडक्शनबद्दल असतील किंवा किती प्रमाणात प्रोडक्शनच्या वेळी इनपुट यूज करायचं त्याच्याबद्दल हे मार्जिनल ॲनालिसिसच्या माध्यमातून डिसिजन घेऊ शकतात.
त्याचबरोबर मार्जिनल कॉस्टच्या माध्यमातून आपण डिसिजन घेऊ शकतो, योग्य डिसिजन आपण घेऊ शकतो, किती प्रमाणात रिव्हेन्यू आपण जनरेट केलं पाहिजे, म्हणजेच किती युनिट प्रोड्यूस केलं पाहिजे की नाही, त्याच्यामुळे आपल्याला किती रिव्हेन्यू जनरेट होईल, किती कॉस्ट आपली जाणार आहे, त्याच्यानंतर मार्जिनल प्रोडक्ट आपले किती तयार होणार आहे, ते आपण त्याच्यातून आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याच्यानुसार आपण आपलं प्रॉफिट वाढवण्याच्या दृष्टीने आपण डिसिजन घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण मार्जिनल ॲनालिसिसच्या माध्यमातून प्रत्येक डिसिजन बिझनेसमन हा डिसिजन घेत असतो.